विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक पेपर मी आज परत सॉल्व करून घेणार आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण कॉलेज म्हणजे YC कॉलेजचा पेपर आहे. प्रिलिम 1 चा आहे. प्रिलिम 1 चा असू दे 2 असू दे कोणताही पेपर असू दे तुम्हाला एवढंच करायचं आहे की त्यातले न्यूमेरिकल्स वरती फोकस ठेवायचं ओके आणि न्यूमेरिकल मधला कॉन्फिडन्स वाढवायचाच आहे. आता मला सांगा रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये ओके एक थेरी क्वेश्चन तुम्ही केलाय की ज्यात तुम्ही टॉर्कसाठी एक्सप्रेशन घेतलंय क्रिएट डिराइव केलंय म्हणून आपण आठवतंय असे डायग्राम आहे लक्षात घ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन ही अल्फा ओके नंबर ऑफ पार्टिकल्स असे तीन क्वेश्चन्स आपण डिराइव केले होते की कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर एल इक्वल्स टू आय ओमेगा आणि टॉर्क इक्वल्स टू काय आय अल्फा. बर टॉर्क ओके न्यूटन मीटर हे युनिट असतं ओके मी इथे लिहितोय का बघा की टॉर्कचं युनिट काय सांगा न्यूटन मीटर. आय म्हणजे काय मोमेंट ऑफ एनर्शिया त्याचं युनिट किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता तिसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम फळ्यावर आहे बघा दोन मार्क हातातले आहेत की नाही. टॉर्क दिलाय ओके ऑफ 400 न्यूटन मीटर ॲक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास 40 kg प्रोड्युसेस अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ 20 radian पर सेकंड स्क्वेअर. अरे टॉर्क दिलाय 400 बर ओके मोमेंट ऑफ एनर्शिया विचारलंय अल्फाची व्हॅल्यू 20 दिले ओके आता मी सांगतोय का ते नीट लक्ष द्या बरं का. मी याच्या पुढची स्टेप तुम्हाला लिहून दाखवतो लक्ष द्या. मग देअर फोर बघा नीट लक्ष द्या देअर फोर आय इक्वल्स टू 20/400 मला माहिती आहे चुकलंय ते पण ही कॉमन चूक आहे. कॉमन काय चुकलंय अरे आय ची व्हॅल्यू करण्यासाठी 400 20 डिवाइड केलं पाहिजे होतं ना पण इथं मुलं चुकतात. मी तुम्हाला सजेस्ट काय करतो तर जे हुशार मुलं आहेत ना त्यांना हे वाटेल काय सांगतोय मी पण हे मी बघितलंय. तुम्ही काय करायचं आहे आय ची व्हॅल्यू काढायची आहे ना राहू दे ना इथंच हे 20 इकडं घ्या 400/20 इक्वल्स टू आय लिहा ओके म्हणजे क्वेश्चन एकदम इझी होता ओके. आता मग मला सांगा हे तिन्हीचे तिन्ही फॉर्म्युले करा ना रोटेशनल डायनॅमिक्समधले सोपं दोन मार्काचं न्युमेरिकल येणार आहे आणि पेपर हा सोपाच असतो. लॉक टेबलची गरज लागली का सांगा बिलकुल नाही. तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो जास्तीत जास्त न्युमेरिकलमध्ये लॉक टेबल लागतच नाही ओके. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. पण तुमचा होमवर्क काय बाळांनो ह्याच्याशी रिलेटेड बाकीचे प्रॉब्लेम पण टेस्टमध्ये बघा कदाचित हा प्रॉब्लेम टेस्टमध्ये पण तुम्हाला आहे तसा मिळेल. बरं कॅपॅसिटर तुम्हाला माहिती आहे की क्यू इज प्रपोर्शनल टू व्ही असतं. क्यू म्हणजे चार्ज दॅट इक्वल्स टू सी व्ही. सी म्हणजे कॅपॅसिटन्स त्याचं युनिट फॅरेड असतं. याचं युनिट कुलोम याचं फॅरेड आणि याचं व्होल्ट तुम्हाला माहिती आहे. बरं या कॅपॅसिटरमध्ये जी कॅपॅसिटन्स आहे त्याचा फॉर्म्युला असतो A/0 K/D दुसरा फॉर्म्युला ओके. आता लक्षात घ्या याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर्ड असते त्याचा फॉर्म्युला असतो ½ CV² हा आणखीन एक फॉर्म्युला आहे. आता त्याची सेरीज अरेंजमेंट आणि पॅरलल अरेंजमेंट पॅरलल असतील दोन कॅपॅसिटर आहे असं म्हणून हा एक आणि हा एक ठीक आहे. मग इथं C1 असेल इथं C2 असेल त्यांची ते ॲडिशन होणार आहे ओके. पण सेरीजमध्ये असेल तर ½ C1 + ½ C2 त्याप्रमाणे मग ओके हे ठेवतो. तसंच मी आठव्या नंबरचा प्रॉब्लेम फळ्यावर पाहत म्हणजे स्क्रीनवरती तुमच्या आहेवरती 600 μF कॅपॅसिटर म्हणजे सीची व्हॅल्यू दिले 600 μ म्हणजे 10⁻⁶ घ्यावं लागणार फॅक्टर. चार्ज बाय 250 V बॅटरी म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिली आणि काय विचारलंय एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. सॉल्व करणार व्हॅल्यू फाइंड आउट करणार एनर्जीचं युनिट जूल येणार हे लक्षात घ्या. मग दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही. दोन्ही प्रॉब्लेम एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम इझी होते ओके. आता आपला फेवरेट टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल. एकच एक्सप्रेशन आहे त्यात की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इक्वल्स टू EVR/2 म्हणजे डेरिवेशन. फॉर्म्युले खूप आहेत फॉर्म्युले खूप आहेत म्हणजे तुम्हाला माहीत आहे रिलेटिव्ह परमिलिटी 1+ ससेप्टिबिलिटी बरोबर ओके. म्यू इक्वल्स टू μ₀ μr हा पण एक फॉर्म्युला आहे बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचे फॉर्म्युले आहेत मॅग्नेटायझेशनचे फॉर्म्युले आहेत. बरं इथं काय दिलं आहे बघा पहिला प्रॉब्लेम बघा 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे. मला सांगा ना मग सेक्शन B मधले प्रॉब्लेम तिथं मार्क मिळवायचेच आहेत हे लक्षात घ्या बरं. आता 10वा जो प्रॉब्लेम आहे ना की त्यात रेडियस दिलेली आहे ओके विलॉसिटी दिलेली आहे ईची व्हॅल्यू दिले
रेडियस दिलेली आहे, वेलोसिटी व्हॅल्यू दिली आहे, ईच व्हॅल्यू दिली आहे आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्यांनी विचारलेली आहे. ओके, एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. ओके, आता नेक्स्ट जो घ्यायचा आहे ना मला क्वेश्चन, तो बघा खूप सोपा आहेच, पण 3 मार्काचा क्वेश्चन आहे, बरं का? तो लक्षात घ्या, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. स्क्रीनवरती बघा, मॅग्नेटिक फ्लक्स दिलं आहे, फायची व्हॅल्यू दिले, ती पण मिली वेबरमध्ये, आणि टी इक्वल्स टू 1 सेकंद, 24वा प्रॉब्लेम तुमच्यासमोर आहे, लक्षात घ्या. आणि विचारलंय काय आपल्याला, ई एम एफ इंड्यूस्ड आणि करंट विचारलंय. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये तुम्हाला सांगू का, तुम्हाला फायची व्हॅल्यू दिली ना, त्याचं फक्त डेरिव्हेटिव्ह काढून टीची व्हॅल्यू पुट करा ना. म्हणजे बघा की फायची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 6t² प्लस 7t + 1, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपल्याला माहिती आहे जसं x² डेरिव्हेटिव्ह 2x असतं, तसं t² 2t येणार, त्या 2ने मल्टिप्लाय करा 12t, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0, मग एवढं आलं. न्यूमेरिकलमध्ये बघा 24 नंबरमध्ये त्यांनी टीची व्हॅल्यू 1 सेकंद दिले, मग इथं 1 पुट करा, 12 + 7 इथं 19 येणार, पण ही जी व्हॅल्यू आहे ती मिली वेबरमध्ये असेल, तर ई एम एफ हे मिली वोल्टमध्ये असणार. d∅/dt म्हणजेच ई ची व्हॅल्यू मिली वोल्टमध्ये असणार. तुम्हाला माहिती आहे मिली हा फॅक्टर नको असेल तर 10⁻³ घ्या. आता तुम्हाला ओहम्स लॉ माहिती आहे की व्ही इक्वल्स टू आय आर, मग ई ची व्हॅल्यू 19, करंट मला फाइंड आउट करायचं आहे, रेझिस्टन्स आहे 0.1, इंटूचं अपॉन होईल, मग 19/0.1 इक्वल्स टू आय, मी मागे सांगितल्याप्रमाणे अपॉन आय ची व्हॅल्यू काढा, आय इथंच राहू दे, हे इकडे घ्या, पॉईंट कॅन्सल करवरती 1 0 वाढेल, मग 190 mA. आता मिली एम्पियरचा एम्पियर करायसाठी 10⁻³ हा फॅक्टर फक्त लिहू शकता. तिथं किती मार्कला आहे, 3. आतापर्यंत आपले 3, 3, 2, 6 आणि 3, 9 मार्काचे प्रॉब्लेम झाले आणि अतिशय 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 इझी आहेत, लक्षात घ्या. बरं, आता थोडंसं की नाही, एक MCQ आहे याच्यातली, पण मी सांगतो काय ते नीट बघा. हे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही फक्त न्यूमेरिकल सॉल्व करायचे, त्याची लिस्ट तयार करायची फॉर्म्युलेची. आता मी पुन्हा बघा काय करतो, आता इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर, म्हणजे LCR सेरीज सर्किट आहे. या इंडक्टरच्या रेझिस्टन्सला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणायचं, कॅपॅसिटरचा रेझिस्टन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, आणि हा R आहेच. बरं, आता हे तिघं जेव्हा सेरीजमध्ये असणार आहेत, लक्षात घ्या, तेव्हा त्याचा टोटल रेझिस्टन्सला Z म्हणायचं, म्हणजे इम्पेडन्स. ओके, इम्पेडन्सचा फॉर्म्युला आहे R² + XL - XC, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता 10व्या नंबरची MCQ फळ्यावर आहे. बघा, LCR सर्किट, R व्हॅल्यू दिलं आहे, XL दिलं आहे, XC दिलं आहे, आणि इम्पेडन्स तुम्हाला माहिती पाहिजे. इम्पेडन्स म्हणजे काय, टोटल रेझिस्टन्स. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, कष्ट घ्या, फॉर्म्युले पाठ करा, लक्षात घ्या. मग आता मला सांगा काय व्हॅल्यू आहे, आर्च व्हॅल्यू 3 चा स्क्वेअर किती येणार, 9, XL - XC 8 - 4 = 4, 4 चा स्क्वेअर 16, 25 √5 येणार आहे, अँसर सी करेक्ट आहे. बरं, एवढी मुलं काय चूक करतात, चला झाला हा प्रश्न, नाही या कन्सेप्टचे सगळे फॉर्म्युले आठवा. तुम्हाला सांगू का, इथं रेझोनन्स नावाचे कंडी सेरीज रेझोनन्स, मग रेझोनन्सला ना XL = XC असतं. जर XL = XC असेल तर सबस्ट्रॅक्शन 0 येणार, मग Z = √ फक्त R² म्हणजे Z = R येणार. आता XL फॉर्म्युला असतो 2πfL, XC असतो 1/2πfC. हे जर सोडवलं ना तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून, ओके, तर तुम्हाला F फॉर्म्युला 1/2π√LC. याच्यावरती मी ना ऑलरेडी न्यूमेरिकल सिरीज घेतलेले आहे, त्याची लिस्ट मी देतोय, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. क्वील ॲपमध्ये प्रॉब्लेम मी सॉल्व करून दिले, त्याच्यात लक्षात घ्या, काहीही अवघड नाही आहे. पण क्वेश्चन बोर्डला जो आला होता तो एकदम म्हणजे एकदम इझी आला होता. ओके, बर, आता नेक्स्ट जो क्वेश्चन मला घ्यायचा आहे, मी तुम्हाला जस्ट काय करतोय बघा, की याच्यात जे ठरलेले क्वेश्चन्स कुठले आहेत ते बघूया आपण. आता न्यूमेरिकल तर आपण 10-12 मार्काचे जर अटेम्प्ट केले तर मला माहीत आहे, नॉर्मली लेवलच्या मुलांचा विचार केला तर 15-16 मार्क, 10-12 मार्क न्यूमेरिकलला असतील तर ते खूपच छान आहेत. पण माझं काय म्हणणं आहे बघा, की मी या पेपरचं ॲनालिसिस करताना तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो, बरं का. कोनिकल पेंडुलम महत्त्वाचं आहे,
त्याच्यानंतर मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन, मॅग्नेटिक त्याच्यातलं आहे. त्याच्यानंतर रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इझी आहे. एम्पियर्स लॉ विचारलाय. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न विचारलंय. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलं, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन विचारलंय. ऑड हॉर्मोनिक्स, सगळे जे क्वेश्चन्स इथे दिसत आहेत ना मला, कॅपिलॅरिटी जे आहेत, ओके, सोपेच प्रश्न आहेत. ओके, मग बाळांनो आता काय करणार सांगा, हे चार पाच पॉईंट मी कव्हर केलेत, पण तुम्हाला थेअरी क्वेश्चन्स म्हणजे सांगू का, ते रोटेशनल डायनॅमिक्स, मॅग्नेटिक मटेरियल, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव, ह्याच्यात ठराविक क्वेश्चन्स आहेत की जे सेक्शन डीमध्ये येतात. तुम्ही ॲनालिसिस स्वतःहून केलं तरी चालू शकेल, लक्षात घ्या, हे क्वेश्चन्स करायचेच आहेत. ओके, पण माझं परत तुम्हाला रिक्वेस्ट आहे, एक तर आता हे पुस्तक जे आहे अरिहंत पब्लिकेशनचं, हे नवीन जे पब्लिक आता नवीन ह्या वर्षी जेव्हा मिळेल मार्केटमध्ये येईल तेव्हा घ्यायचंच आहे आपल्याला ते, का त्यात सगळे MCQs PYQ आहेत, ते सतत आपल्याला सॉल्व करायचे. जे तुम्हाला बुक मिळेल ते चांगलंच असणार आहे, कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या, ते बेस्टच आहेत बुक. फक्त सतत MCQ सोडण्याचा फायदा काय होतो, फॉर्म्युले पण रिवाईज होतात, आणि एक मोठा इश्यू काय होतो बघा, आता तुम्ही ना MCQची प्रॅक्टिस करताय, एखादा टॉपिक तुम्ही घेताय आणि ते सगळे MCQ सॉल्व्ह करताय, जमतात. पण CET ला काय होतं की पहिला क्वेश्चन, आता समजा मी इथं ह्यातला CET चा 2019 पेपर घेतला समजा, ठीक आहे, फिजिक्स समजूया आपण, ऑनलाईन जे पेपर झालं त्यातलं, तर पहिला जो आहे ना तो सर्क्युलर मोशन, आता हा टॉपिक वेगळा आहे बरं का, दुसरा आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तिसरा आहे रेडियस ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशन झालं का, अरे तीन नाही 50 च्या 50 क्वेश्चन असे टॉपिक चेंज करून असणार आहेत. बरेचसे काय होतं, क्वेश्चन सिरीज असतात ना, ते रोटेशन डायनॅमिक्सचे पहिले दोन प्रश्न, मग ती सवय लागते, तसं नको आहे. तुम्हाला रँडमली कुठलाही टॉपिकमधला कुठलाही प्रश्न असला की लगेच फॉर्म्युला आठवला पाहिजे. मग आत्ता ह्या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओ जेवढ्या कन्सेप्ट घेतल्या ते सगळे रिवाईज करा, टेस्टमधले प्रॉब्लेम लिहून काढा, फॉर्म्युले पार्ट करा, बेस्ट ऑफ लक.